नमस्कार मित्रांनो, फीएम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ पोलीस भरती याविषयी असणार आहे, म्हणजेच आपण पोलीस भरतीला लागणारे उपयुक्त सारा प्रश्न पाहणार आहोत. तर बघू तुम्हाला किती यायची त्याबद्दल 20 प्रश्न आपण पाहणार आहोत, त्यामधले तुम्हाला किती बरोबर येते हे कमेंटमध्ये सांगा. चला तर पहिला प्रश्न पाहूयात. भारतातील कोणत्या भूमीस देवभूमी म्हटले जातं? तर बघा, तुम्हाला जर यात प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येतात शेवटला मला सांगा की तुम्हाला किती बरोबर आलेत, तर आपण बघूया तुमचा अभ्यास किती. चला तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असलं तर सांगा, त्याचं बरोबर उत्तर बघा उत्तराखंड. चला दुसरा प्रश्न पाहूया. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती आहे? बघा, 5 सेकंदाचा टाईम आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे बघा बिकानेर. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, बघा लक्षात ठेवा. नंबर 3 प्रश्न आहे बघा. भारताने अंटार्क्टिकावर 1983 पहिले केंद्र उभारले त्याचे नाव काय आहे? तर मित्रांनो, त्याचं नाव आहे बघा दक्षिण गंगोत्री. भारताने अंटार्क्टिकावर 1983 पहिले उभारले होते. नंबर 4 प्रश्न आहे बघा. सियालिया भूकंपाच्या भागास कोणत्या संयुगाचे प्रमाण जास्त असते? तर सिलिका व ॲल्युमिनियम हे तुझं बरोबर उत्तर आहे. नंबर 5 प्रश्न आहे बघा. जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील प्रमुख देश कोणता? तर मित्रांनो, आपण बहुपर्यायी नाही टाकलेले नाही आहेत, कारण त्याचं कन्फ्युजन होतं मित्रांना, त्यामुळं आपण ते बहुपर्याय घेतलेलं नाही. त्याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला देतो आहे, तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगा. तर त्याचं बरोबर उत्तर आहे बघा चीन. नंबर 6 प्रश्न पाहतोय आपण. जगातील सर्वात लांब नदी कोणती? याचं उत्तर तुम्हाला फिक्स 100% येतच असेल. तर त्याचं बरोबर उत्तर आहे बघा नाईल. नाईल नदी बघा जगातील सगळ्यात लांब नदी बघा, हे लक्षात ठेवा. नंबर 7 प्रश्न आहे बघा. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? याचं पण उत्तर तुम्हाला येईल असं मला वाटतंय, कारण रिव्हिजनमधले हेच प्रश्न काही आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर भारताचे क्षेत्रफळ बघा 32,87,263 चौरस किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. नंबर 8 प्रश्न आहे बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात टिंबटिंबावा क्रमांक लागतो? बघा, प्रश्न नीट लक्षात घ्या आधी. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे बघा 7 क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा. नंबर 9 प्रश्न आहे बघा. भारतीय भूसीमा पुढील 7 देशांना भेटते? हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीला पण विचारलेला आहे मित्रांनो, आणि MPSCला पण विचारलेला आहे, त्यामुळं हा प्रश्न जास्त फोकस करा तुम्ही. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगलादेश, तर हे 7 देश आहेत बघा यांना भूसीमा भेटलेल्या आहेत. नंबर 10 प्रश्न आहे बघा. देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी टिंबटिंब राज्याला लाभलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा मित्रांनो गुजरात राज्याला लाभलेली बघा समुद्र किनाऱ्याने देशात सर्वात लांब. 11 प्रश्न आहे. भारतात एकूण टिंबटिंब राज्य व टिंबटिंब केंद्रशासित प्रदेश आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नावर जास्त फोकस करा, कारण हे नवीन प्रश्न आहे, कारण चेंजेस झालेले आहे आता, त्यामुळं. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे बघा. भारतात एकूण 28 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश झाले आहेत बघा. जम्मू काश्मीरचं नवीन आता प्रकरण झाले 370 बघा मित्रांनो. तर बघा नंबर 12 प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य टिंबटिंब हे आहे? तर बघा याचं उत्तर बघा राजस्थान, कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे बघा, लक्षात ठेवा. 13 प्रश्न आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य टिंबटिंब हे आहे? तर त्याचं बरोबर उत्तर बघा उत्तर प्रदेश. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश आहे बघा, लक्षात ठेवा. 14 प्रश्न आहे. चेन्नई येथील टिंबटिंब बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे? तर याचं बरोबर उत्तर बघा
चेन्नई येथील मरीना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे. बघा मरीना बीच आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे बघा. भारतातील सर्वात मोठा जिल्हा टिंबटिंब हा आहे. भारतातील बरं का, महाराष्ट्रातील नाही. तर बघा याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर बघा. तर भारतातील सर्वात मोठा जिल्हा हा लडाख हा आहे बघा. चला तर 16 नंबरचा प्रश्न पाहूयात. भारतात सर्वात जास्त पाऊस टिंबटिंब येथे पडतो. भारतामध्ये बरं. तर मित्रांनो भारतात सर्वात जास्त पाऊस हा चेरापुंजी येथे पडतो बरं का, लक्षात ठेवा. तर 17 नंबरचा प्रश्न पाहूयात. भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरता टिंबटिंब या देशाची मदत घ्यावी लागली होती. तर त्याचं बरोबर उत्तर आहे बघा, रशिया. भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरता रशियाची मदत घ्यावी लागली होती बघा. 18 नंबरचा प्रश्न आहे. भारतात ताग निर्मितीचे मुख्य प्रमुख केंद्र टिंबटिंब हे आहे. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र हे कोलकाता हे आहे बघा. कोलकाता या ठिकाणी ते केंद्र. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा. देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली होती. तर याचं उत्तर आहे बघा, मुंबई येथे 15 जुलै 1926 पहिल्यांदा मुंबईला सुरू झालेली बस सेवा. लास्टचा प्रश्न 20 नंबर. देशातील पहिली मोटार कार 1897 टिंबटिंब कंपनीच्या मालकाने आणली होती. बघा याचं उत्तर तुम्हाला येतं का. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, क्वांटन अँड ग्रिविथ. तर मित्रांनो तुम्हाला यामधले बरोबर किती प्रश्न आलेत याचं तुम्ही कमेंट करून मला कळवा. मग कळेल तुमचा अभ्यास किती. कमीत कमी तुम्हाला 12 तरी प्रश्न उत्तर बरोबर यायलाच पाहिजेत बघा मित्रांनो, तर तुमचा अभ्यास असेल. जर कोणाला काही अडचण असेल पोलीस भरतीविषयी कशाविषयी, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कधी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला कधीही रिप्लाय देणार. तर मित्रांनो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्ही जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि असेच रोज आपण व्हिडिओ पाहणार आहोत, सराव प्रश्न रोज पाहणार आहोत. तर रोज कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. चला तर भेटूया पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, जय हिंद.